Hello everyone, welcome you all to previous year question series, and today's topic is stationary waves. In this topic, we are going to solve the questions asked in previous year MHT CET exams in last 4 years, from 2016 to 2019. So let's start with question number one. We will go in the reverse order from 2019 to 2016. Chala, let's have a look at the first question. आता पहा, तुम्ही जर काही पहिला प्रश्न बघितला, काय क्वेश्चन आहे, 2019 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. An organ pipe open at both the ends vibrates with frequency n, म्हणजे ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी दिली आहे, त्याची फ्रिक्वेन्सी n आहे. इन इट्स एक्स्थ ओव्हरटोन, बघा ओव्हरटोन नंबर एक्स आहे. आता तुम्हाला तर माहिती असलं पाहिजे हे की जर पाईप ओपन ॲट बोथ हँड असेल, ठीक आहे, आणि त्याचा एक्स्थ ओव्हरटोन काय असतो, मग तर एक्स्थ ओव्हरटोन असतो, तुम्हाला माहिती आहे ओपन पाईपसाठी सगळे हार्मोनिक्स प्रेझेंट असतात, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सगळे प्रेझेंट असतात. सो फर्स्ट ओव्हरटोन सेकंड हार्मोनिक, सेकंड ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक, सो केथ ओव्हरटोन के प्लस वन फॉर्म्युला असतो. सो एक्स्थ हार्मोनिक काय असेल, एक्स प्लस वन टाइम्स द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असेल, लेट अस से इट इज व्ही बाय टू एल, बिकॉज ओपन पाईप आहे तो व्ही बाय टू एल आहे, जी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी एन असेल, आणि दिस इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी एन. एन ओपन पाईप इज व्हायब्रेटिंग विथ फ्रिक्वेन्सी एन विच इज इट्स एक्स्थ ओव्हरटोन. वेन वन एंड इज क्लोज, जर काही मी ह्याचा एक एंड बंद करून टाकला, लेंथ न चेंज करता एंड बंद करून टाकला, जस्ट एंड बंद करून टाकला, तर तो बनतो क्लोज्ड पाईप. आणि आता तो फ्रिक्वेन्सी एन बरोबर व्हायब्रेट होतो, तो फ्रिक्वेन्सी एनला व्हायब्रेट होतो, ठीक आहे. आणि हा जो एन आहे तो वायथ ओव्हरटोन आहे, वायथ ओव्हरटोन. वायथ ओव्हरटोन काय असतो, केथ ओव्हरटोन फॉर अ क्लोज्ड पाईप इज टू के प्लस वन. सो टू वाय प्लस वन टाइम्स त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्ही बाय फोर एल. ओके, व्ही बाय फोर एल हा त्याचा असेल एन, फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट क्लोज्ड पाईप एन दिली आहे. तर ह्या दोन इक्वेशन्सवरून मला आता सॉल्व करायचं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन. अरे सिंपल आहे, आपल्याला व्हॅल्यू ऑफ एन लिहायची आहे, आणि बघा मला त्याला इन टर्म्स ऑफ छोटा एन लिहिता येणार आहे. कसं लिहिता येईल सर, तर बघा एन इज इक्वल टू टू वाय प्लस वन इंटू व्ही बाय फोर एल जो आहे ना, त्याला मी मुद्दामून टू टाइम्स टू एल लिहितो. असं केल्याने मला काय मिळेल की हा व्ही बाय टू एल जो आहे तो नक्की काय लिहिता येईल, एन अपॉन एक्स प्लस वन लिहिता येईल का नाही, व्ही बाय टू एल तोच मी खाली टाकणार इक्वेशनमध्ये. आणि टाकला जर का इक्वेशनमध्ये तर तो कसा बनेल, टू वाय प्लस वन अपॉन टू इंटू व्ही बाय टू एलची व्हॅल्यू काय टाकता येईल, एन अपॉन एक्स प्लस वन. असं दिसणारं ऑप्शन जर कुठला असेल तर ते आहे ऑप्शन सी. नीट बघा, ऑप्शन सी आहे बरोबर. तुम्ही ऑप्शन सी जर काय बघितलं तर एक्झॅक्टली सेम आहे, टू वाय प्लस वन वरती आहे, एन साईडला आहे त्याच्या, डिवाइडेड बाय टू टाइम्स एक्स प्लस वन. दिस वॉज द क्वेश्चन. क्वेश्चन बघा, सी ई टीचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन खूप अवघड आहे असं नाही आहे, बट क्वेश्चनला तुम्हाला तुमच्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की तुम्हाला ओव्हरटोन्स माहिती पाहिजे काय, हार्मोनिक्स माहिती पाहिजे काय, आणि बेसिकली क्वेश्चन वर्ड्समध्येच खूप जास्त कन्फ्यूज करून टाकतो आहे. सो दिस वॉज द फर्स्ट वन, लेट्स मूव टू द सेकंड क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर टू बघा, हा पण बऱ्यापैकी थ्री लाइनर क्वेश्चन आहे. थ्री लाइनर क्वेश्चन वाचता वाचताच तुमचे 30 सेकंड जात आहेत. काय क्वेश्चन आहे बघा, अ क्लोज्ड पाईप अँड ओपन पाईप हॅव सेम लेंथ प्रोड्युसेस टू बीट्स वेन दे आर सेट इन टू व्हायब्रेशन सायमल्टेनियसली इन देअर फंडामेंटल मोड्स. आता क्लोज्ड पाईपची फ्रिक्वेन्सी एवढी असती फंडामेंटल, ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी असती एवढी फंडामेंटल, दोघांची फंडामेंटल, आणि ते म्हणतात ते दोन बीट प्रोड्यूस करतात. कॉमन सेन्स आहे, ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी कधी पण क्लोज्ड पाईपच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त असणार आहे, कारण की ओपनला डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे, क्लोजला डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. सो या डेटावरनं मला असं कळालं की ओपनची फ्रिक्वेन्सी जास्त असणार, क्लोजची फ्रिक्वेन्सी कमी असणार. हे कसं डिसाईड केलं मी, या फॉर्म्युलावरनं, क्लोजचा फॉर्म्युला, ओपनचा फॉर्म्युला, आणि दोन्ही फॉर्म्युले वापरून मला कळालं की त्यांच्यामध्ये ओपन मोठा आहे आणि त्यांनी दिलं आहे बीट्स दोन बनवत आहेत, म्हणून मी त्याला इक्वल टू बीट्स म्हणजे डिफरन्स असतो तो, ठीक आहे, आणि दोन्ही फंडामेंटल मोडला आहे, ठीक आहे. इफ द लेंथ ऑफ ओपन पाईप इज नाव मेड हाफ and the length of closed pipe is now made double, the number of beats produced will be. काय सांगितलं आहे बघा तुम्ही, लेंथ ऑफ ओपन पाईप इज नाव मेड हाफ, म्हणजे हा फॉर्म्युला कसा बनेल, लेंथला जर काही मी हाफ केलं तर व्ही बाय असा बनेल तो,
बरोबर न्यू फ्रिक्वेन्सी अशी असेल, त्याला आपण ओपन पाईपची न्यू फ्रिक्वेन्सी म्हणून एन ओ डॅश म्हणू. ओपन पाईप तर आहे तो, बट फ्रिक्वेन्सी चेंज झाली. आणि क्लोज्ड पाईपची जी ओरिजिनल फ्रिक्वेन्सी, त्याच्यामध्ये लेंथ काय केली आहे, लेंथ इज डबल्ड, क्लोज्ड पाईपची लेंथ इज डबल्ड, सो व्ही बाय फोर टू एल असं बनेल तो. सो तो एन सी डॅश असेल. आणि तुम्हाला विचारलं की ते आता किती बीट्स बनवतील, क्वेश्चन काय की आता किती बीट्स बनवतील ते काढायचं आपल्याला. ओके, सो हे कसं करता येईल बघा. तर सगळ्यात पहिलं हे आपल्याला बेसिकली सॉल्व्ह करायचं आहे. हे जर काही मी कॅन्सल केलं, टू टू आणि इथं एट बनेल, राईट. आता नवीन बीट्स किती असेल बघा, ओपन मायनस क्लोज्ड, न्यू ओपन मायनस न्यू क्लोज्ड. न्यू ओपन किती आहे, व्ही बाय एल आहे, मायनस न्यू क्लोज्ड किती आहे, व्ही बाय एट एल आहे, व्ही बाय एट एल. सर एट एल कुठून आला, तर टू फोर जा एट, ह्याला एल सी एम प्रॉपरली घेतला आपण, तर एट एट ॲडजस्ट करून सेवन व्ही बाय एट एल आला, सेवन व्ही बाय एट एल. आणि जर आपल्याला ह्याची व्हॅल्यू आता काढायची असेल, तर इकडनं तुम्हाला व्ही बाय एल मिळणार आहे. टाका वरचा व्हॅल्यू, व्ही बाय टू एल एन ओची व्हॅल्यू मायनस व्ही बाय फोर एल इज इक्वल टू टू. याचा अर्थ काय होतो रे, व्ही बाय टू एल मायनस व्ही बाय फोर एल असतो, करून बघा सॉल्व, टू ॲडजस्ट करावा लागेल, टू टू तर खालचा फोर एल झाला, तर वरती येईल टू व्ही मायनस व्ही, दॅट इज व्ही बाय फोर एल. आय विल जस्ट चेंज द कलर, मी तुम्हाला समजेल याचं उत्तर काय येईल, व्ही बाय फोर एल इक्वल्स टू टू. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ व्ही बाय एल गाईज, व्ही बाय एलची व्हॅल्यू काय, व्ही बाय एलची व्हॅल्यू आहे एट, आणि ती एट व्हॅल्यू मी इथे टाकली, तर सेवन अपॉन एट इंटू एट कम्स आउट टू बी सेवन. सो नंबर ऑफ बीट्स दॅट इट विल प्रोड्यूस इज सेवन. क्वेश्चन्स आर इझी बट लेंदी. अंडरस्टँडिंग तुम्हाला तीन तीन लाईनचा क्वेश्चन वाचून तुम्ही तुमचं माइंड तिथे असलं पाहिजे प्रेझेंट. ओके, क्वेश्चन थोडेसे ट्रिकी आहेत, कारण लेट्स मूव टू द थर्ड क्वेश्चन. हा क्वेश्चन इझी वाटतो आहे. अ स्टँडिंग वेव हॅज फाईव्ह नोड्स अँड फोर अँटी नोड्स, पाच नोड आणि चार अँटी नोड. म्हणजे कसा दिसेल बघा, तो चित्र असं दिसेल. फोर अँटी नोड म्हणजे चार लूप ड्रॉ करावे लागतील, कारण की वायर आहे. स्टँडिंग वेव हॅज फोर नोड्स, फोर अँटी नोड्स, फोर अँटी नोड्स आणि फाईव्ह नोड्स. फाईव्ह नोड्स एक दोन तीन चार आणि पाच ड्रॉ केलं मी. बिटवीन टू सपोर्ट्स, म्हणे बिटवीन टू सपोर्ट्स, हे दोन सपोर्ट्स आहेत एंडचे, जे किती लांब आहेत, शंभर सेंटीमीटर. ह्याच्यावरनं मला एक लॉजिक कळालं की चार लूप शंभर सेंटीमीटरचे असतील, तर एक लूप किती सेंटीमीटरचा असेल, पंचवीस 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 पंचवीस. एक लूप पंचवीस सेंटीमीटरचा असेल, तर तुम्हाला विचारलं लेंथ ऑफ इच लूप काय असेल, ओरल इच कॅल्क्युलेट केलं आहे पंचवीस सेंटीमीटर. मी तर आधीच कॅल्क्युलेट करून टाकलं पंचवीस सेंटीमीटर, एव्हरी लूप विल बी पंचवीस सेंटीमीटर. कधी कधी अशा प्रश्नामध्ये वेवलेंथ विचारू शकतात, तर वेवलेंथ दोन लूप असतात, लक्षात ठेवा. वेवलेंथ इज नथिंग बट टू लूप्स, मग पन्नास सेंटीमीटर उत्तर आलं असतं. इथे विचारलं फक्त एक लूपची लेंथ, आणि एक लूपची लेंथ आहे पंचवीस सेंटीमीटर. नेक्स्ट क्वेश्चन, एंड करेक्शन एका पाईपचं, एंड करेक्शन ऑफ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड इज ई वन अँड पाईप ओपन ॲट अद इज ई टू. तुम्हाला काय विचारलं, एंड करेक्शन क्लोज्ड पाईपचं ई वन आहे, ओपन पाईपचं ई टू आहे, तर रेशियो ई वन इज टू ई टू काय येईल. आता ई वन इज टू ई टू जो असेल, इथे तुम्हाला तुम्ही म्हणाल सर इथं डायमीट ईची व्हॅल्यू 0.3 डी असते, पण हा जो एंड करेक्शन आहे ना, तो अख्खा एंड करेक्शन आहे, अख्खा एंड करेक्शन. आणि तुम्ही शिकलाय क्लोज्ड पाईपसाठी तो फक्त ई असतो, मात्र ओपन पाईपसाठी तो टू ई असतो. ओपन पाईपला दोन्ही साईडला अँटी नोड्स असतात, त्यामुळे इथे काही कन्फ्युजन नको आहे, आन्सर शुड बी 1:2. ओके, कारण की लेट अस अज्युम की डायमीटर सेम आहे दोन्ही पाईपचे, द्यायला पाहिजे होते, आणि देअरफोर दोन्ही पाईपचे डायमीटर सेम असतील, तर दोघांचे एंड करेक्शन्सची व्हॅल्यू सेम असेल, ईची व्हॅल्यू, पण एकाला एका साईडूनच लावायचं आहे, दुसऱ्याला दोन्ही साईडनं एंड करेक्शन लावायचं आहे. सो 1:2 इज द आन्सर. बघू हा जमतो आहे का. अ वायर ऑफ लेंथ एल, टेन्शन टी, रेडियस आर अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी एन. अनदर वायर हॅज सेम मेटल, सेम मेटल म्हणजे त्याचा सेम मटेरियल होऊन जाईल, म्हणजे डेन्सिटी सेम होऊन जाईल. ओके, लेंथ 2L, टेन्शन 2T, रेडियस 2R, व्हॉट विल बी द नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता नॅचरल फ्रिक्वेन्सी त्याची जी असते, त्याचा फॉर्म्युला काय असतो रे, 1/2L रूट टी बाय एम. अरे पण एमला आपण लिहिलं आहे रो इंटू ए, आठवतं आहे का कसं काय, लिनियर डेन्सिटी इज मास पर युनिट लेंथ, आणि नंतर मास इज व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, आणि नंतर व्हॉल्यूम इज एरिया इंटू लेंथ,
त्यामुळे हे आपण डिराईव्ह करून बसलो आहे रेग्युलर लेक्चरमध्ये. सो खाली मी त्याला रो इन टू ए मुद्दा म्हणून लिहिला. आणि एरिया काय असतो रे, तर एरिया असतो पाय आर स्क्वेअर. आता बघा, नीट बघा, मटेरियल सेम आहे म्हणजे डेन्सिटी सेम आहे, पायची व्हॅल्यू तर सेमच असते, त्यामुळे नॅचरल फ्रिक्वेन्सी कोणाकोणावर डिपेंड करते तर टेन्शनला डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर रूट आहे, लेंथला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे, आणि तो रेडियस स्क्वेअर पण बाहेर आला तर रेडियसला पण इन्व्हर्स प्रपोर्शन. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी क्वेश्चनमध्ये, की आधीची नॅचरल फ्रिक्वेन्सी एन आहे, आता नवीन वायरची लेंथ डबल केली आहे म्हणजे डिनॉमिनेटर डबल झाला, रेडियस डबल केला आहे म्हणजे डिनॉमिनेटर डबल झाला, आणि टेन्शन पण डबल केलं आहे त्यामुळे न्युमरेटरमध्ये रूट टू टाईम्स टी आला. सो कुठला फॅक्टर बाहेर निघेल सांगा बरं, कोणता फॅक्टर बाहेर निघेल, तर फॅक्टर जो बाहेर निघणार आहे तो आहे रूट टू डिवायडेड बाय खाली टू टू जा फोर, बाकी सगळं तसंच राहणार आहे, रूट टी आणि एल आर. सो एवढ्या फॅक्टरने आपली फ्रिक्वेन्सी चेंज होणार आहे. रूट टू बाय फोर असा आन्सर आहे का, तर नाही, रूट टू बाय फोर तर नाही आहे, बट रूट टू बाय फोरच, या फोरला मी टू इंटू टू जर लिहिलं तर रूट टू एक रूट टू कॅन्सल करेल आणि मला वन अपॉन टू रूट टू असा आन्सर मिळेल. सो फ्रिक्वेन्सी विल बिकम वन अपॉन म्हणजे एन ओरिजिनल अपॉन टू रूट टू टाईम्स. कसं काय डिराईव्ह केलं मी, तर मला हे रिलेशन माहिती होतं म्हणून. सो फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता विथ स्लाईट व्हेरिएशन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. बघा नीट, अन ओपन पाईप इज सडनली क्लोज्ड सो दॅट सेकंड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप इज ऑब्झर्व टू बी हायर दॅन 100 Hz दॅन द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ अ ओरिजिनल पाईप. बापरे, क्वेश्चन नीट वाचा. अन ओपन पाईप इज सडनली क्लोज्ड सो दॅट, म्हणजे आधी ओपन होता आता तो क्लोज झाला, ठीक आहे, सडनली क्लोज्ड सो दॅट सेकंड ओव्हरटोन ऑफ अ क्लोज्ड पाईप. क्लोज्ड पाईपचा सेकंड ओव्हरटोन काय असतो रे, तर केथ ओव्हरटोन 2K+1 असतो. सेकंड ओव्हरटोन काय होईल, 2 × 2 = 4+1 फिफ्थ हार्मोनिक असेल, बरोबर, 5 times NC असेल. इज ऑब्झर्व टू बी, सेकंड ओव्हरटोन ऑफ अ क्लोज्ड पाईप इज ऑब्झर्व टू बी 100 > फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओरिजिनल पाईप. ओरिजिनल पाईपचा फर्स्ट ओव्हरटोन कोण असेल रे, तर फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे सेकंड हार्मोनिक असेल, कारण की ओपनला सगळेच प्रेझेंट असतात, म्हणजे फर्स्ट याचा ओपनचा फर्स्ट ओटी कोण असेल, तर इट विल बी 2 times NO. यापेक्षा 2 times NO NC जो आहे ना तो 100 जास्त आहे, म्हणजे मला जर इक्वेट करायचं असेल तर मला ह्याच्यामध्ये 100 ॲड करावे लागतील, तेव्हा जाऊन इक्वल होईल तो. सो असं मला एक इक्वेशन मिळालं. तुम्हाला विचारली व्हॉट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ ओपन पाईप. बघा, 2 times NO + 100 = 5 times NC. आता NC जो आहे ना, हा तर क्लोज्ड पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, जी ओपनच्या अर्धी असणार आहे. कसं काय अर्धी असणार सर, अरे फॉर्म्युल्यामध्ये फक्त 4 आहे ना खाली. सो मी NC काय लिहू शकतो, NO/2 लिहू शकतो. आणि जर मी याला नीट सॉल्व केलं तर मला आन्सर काय येईल बघा, 100 = 5/2 म्हणजे 2.5 NO - NO म्हणजे 0.5 NO इक्वल्स टू 100.5 पलीकडे गेला तर आन्सर येईल 200. सो आन्सर इज ए. क्वेश्चन परत एकदा ओपन आणि क्लोज्ड पाईपवरचा कन्फ्युजिंग, रीड करता करता समजत नाही कुठे काय चाललं आहे आपण. सो एक एक गोष्टी मी ड्रॉ करून दाखवल्या तुम्हाला. पाईप ओपन इज सडनली क्लोज्ड सो दॅट सेकंड ओव्हरटोन ऑफ क्लोज्ड पाईप, पटकन सेकंड ओव्हरटोन लिहून काढला मी, इज ग्रेटर दॅन ऑर हायर दॅन 100 जास्त आहे. हा म्हणजे हा 100 जास्त आहे, म्हणजे छोट्यावाल्यामध्ये 100 ॲड केला की तो इक्वल होणार आहे. मग छोटावाला कोण आहे, फर्स्ट ओव्हरटोन ऑफ ओरिजिनल पाईप. आय होप तुम्हाला हे समजलं असेल मी कसं डिराईव्ह केलं आहे. ओके, सो दिस वॉज द क्वेश्चन विच वॉज आस्क्ड इन 2019. लेट्स मूव द नेक्स्ट क्वेश्चन. इझी क्वेश्चन. अ सोनोमीटर वायर इज व्हायब्रेटिंग इन द थर्ड ओव्हरटोन. आता सोनोमीटर वायर किंवा कोणतीही वायर व्हायब्रेट जेव्हा होते तेव्हा तिच्या ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, म्हणजे थर्ड ओव्हरटोन म्हणजे फोर्थ हार्मोनिक झाला. फोर्थ हार्मोनिक म्हणजे 4 loops ड्रॉ करायचे, सिम्पल. फोर्थ हार्मोनिक म्हणजे 4 loops. अरे म्हणजे किती नोड्स किती अँटीनोड्स, तर जेवढे लूप तेवढे अँटीनोड्स आणि त्यापेक्षा एक जास्त नोड. सो असं उत्तर ते जे सापडते ते आन्सर आहे, 5 nodes, 4 antinodes असं उत्तर आहे सी. नेक्स्ट, इन इफ अ रेझोनन्स ट्यूब इज इमर्स्ड इन वॉटर ऑफ डेन्सिटी रो अँड देन इन अ लिक्विड ऑफ डेन्सिटी रो एल द फ्रिक्वेन्सी ऑफ द कॉलम विल. बघा, कॉलम आपण पाण्यात टाकला आणि
आपण तोच कॉलम दुसऱ्या कुठल्या तरी लिक्विडमध्ये टाकला त्याने काही फरक पडेल का? तर जोपर्यंत एअर कॉलमची लेंथ चेंज होत नाही आहे तेव्हा तुम्ही खाली कोणतं लिक्विड वापरता ह्याच्यावरती डिपेंड करणार नाही. तुम्ही खाली कोणतं लिक्विड वापरताय हे मॅटरच करणार नाही जोपर्यंत एअर कॉलमची लेंथ कॉन्स्टंट राहतीय. तर फ्रिक्वेन्सी इन लिक्विड विल बी ओके रेझोनन्स ट्यूब इज इमर्स्ड इन वॉटर अँड देन इट इज इमर्स्ड इन अनदर लिक्विड ऑफ डेन्सिटी रो एल द फ्रिक्वेन्सी विल रिमेन सेम. कारण की किती ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन इनकम्प्लीट आहे की किती लेंथपर्यंत इमर्स केलं आहे तर अज्युम करू सेम लेंथ इमर्स केली त्यामुळे लेंथ ऑफ एअर कॉलम बघा एअर कॉलम व्हायब्रेट होतो आहे वॉटर किंवा लिक्विड व्हायब्रेट होत नाही आहे. तुम्ही म्हणाल सर कॅपिलॅरी ॲक्शनचं काही करायचं का कन्सिडर? अरे कॅपिलॅरिटी तेव्हाच कन्सिडर करतो ज्यावेळेस कॅपिलरी म्हणजे थिन ट्यूब असेल तर. इथे थिन ट्यूबमुळे राईज वगैरे होणार आहे किंवा डेन्सिटी वेगळी असली तर डेन्सिटी वेगळी असली तर वेगळा राईज येईल अशा प्रकारचे जे काही डाऊट्स आहेत ते बिलकुल चालणार नाही तर काही मेन्शन नाही आहे. ठीक आहे मोठ्या आपण नॉर्मली रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंटचे पाईप्स बघितले तर ते मोठे असतात. ठीक आहे कॅपिलॅरिटीचा तिथे इफेक्ट नेग्लिजिबल असेल. सो इथे आन्सर आहे रिमेन सेम. ओके सो द नेक्स्ट क्वेश्चन अ सोनोमीटर वायर इज इन युनिसन विथ अ ट्युनिंग फोर्क वेन इट इज स्ट्रेच्ड विथ वेट डब्ल्यू अँड करस्पॉन्डिंग रेझोनेटिंग लेंथ इज L1. सो लेंथ L1 वेट W अटॅच्ड आहे लेंथ इज L1 अँड इट इज इन रेझोनन्स विथ अ ट्युनिंग फोर्क. Now if the weight is reduced to 1/4, the corresponding resonating length will be L2. Then what is the ratio? Ithe resonance continuously hoto hai, eka tuning fork madhe ani wire madhe. So neat baga. Wire ani tuning fork madhe resonance hot asel, ta wire chi length adhi L1 hai. Tyava to resonate hoto hai tuning fork barabar. Tension T1 hai. Ata tension change kele, T2 kele, je W/4 hai. आता मला रेझोनन्स परत ऑकर करायचं आहे सो मला लेंथला चेंज करावं लागतं आहे. सो तुम्हाला विचारलं L1/L2 काय असेल. इथे एन कॉन्स्टंट आहे राईट. सो एन इज इक्वल टू 1/2L√T/M मध्ये एन कॉन्स्टंट आहे सेम फ्रिक्वेन्सी आपल्याला लागणार आहे परत त्याच ट्युनिंग फोर्क बरोबर रेझोनेट करायचं असेल तर. सो एल आणि टेन्शनमध्ये रिलेशन कसं इस्टॅब्लिश होईल? एल इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. सो व्हॉट विल बी L1/L2? सिम्पल आहे L1/L2 विल बी √T1/T2 आणि √T1/T2 काय येईल रे? √W/4 W कॅन्सल √4 वरती गेला तर √1/4 वरती गेला तर √4 होईल आणि √4 इज नथिंग बट 2:1. सो आन्सर इज ऑप्शन सी. सिम्पल होता क्वेश्चन. नेक्स्ट बघा हा क्वेश्चन खूप इझी आहे. हा क्वेश्चन नॉर्मली खूप वेळा विचारलेला आहे. अ पाईप ओपन ॲट बोथ एंड्स अँड अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅव सेम लेंथ. दोघांची लेंथ सेम आहे. रेशिओ ऑफ देअर पीथ ओव्हरटोन सिंपल आहे. ओपन पाईपसाठी पीथ ओव्हरटोन काय असतो? पीथ ओव्हरटोन असतो 2n द रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ देअर पीथ ओव्हरटोन. तर पीथ ओव्हरटोन फॉर ओपन पाईप, पहिला ओपन पाईप बोललाय त्यांनी. सो ओपन पाईपसाठी पीथ ओव्हरटोन काय असेल? बघा ओपन पाईपसाठी पीथ ओव्हरटोन काय असेल? इट विल बी P+1 त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डिवायडेड बाय, तुम्हाला रेशो विचारला आहे, क्लोज्ड पाईपसाठी पीथ OT काय असेल? तर पीथ OTचा क्लोज्ड पाईपचा फॉर्म्युला आहे 2P+1 × NC. घ्या रेशो, डिवाईड करा. अरे NO असतो V/2L, NC असतो V/4L. सो VV कॅन्सल, LL कॅन्सल, हा 4 वरती जाईल. तर 4 वरती गेल्यावरती तो 2:1 होईल. तो सो आन्सर काय येईल? 2×P+1/2P+1 असा ऑप्शन आहे ऑप्शन सी. दोघांचा रेशो विचारलेला सिंपल क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ सोनोमीटर वायर इन्क्रीजेस बाय 9 Hz इफ द टेन्शन इज इन्क्रीज्ड बाय 69% कीपिंग द लेंथ कॉन्स्टंट. देन व्हॉट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द वायर? परत एकदा सांगतो, लेट अस से एन इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द वायर, टेन्शन इज टी. आता जर टेन्शनला वाढवलं 169% म्हणजे 1.69 times वाढवलं तर हाऊ टू इन्क्रीज एनिथिंग बाय 69%? टेक दॅट ओरिजिनल थिंग प्लस इन्क्रीज 69% ऑफ दॅट थिंग, म्हणजे 69/100 पार्ट ॲड करा, तुम्हाला हेच मिळेल. सो इफ यू मेक द टेन्शन ॲज 1.690, नवीन फ्रिक्वेन्सी काय होती? 9 वाढती आहे म्हणजे N+9. आणि सगळ्यांना माहिती या दोघांमध्ये काय रिलेशन आहे? लॉ ऑफ टेन्शन. जर मी वापरला N2/N1
इज अंडर रूट टी टू बाय टी वन, काय उत्तर येईल बघा, एन टू आहे एन प्लस नाईन अपॉन ओरिजिनल फ्रिक्वेन्सी आहे एन इज इक्वल टू अंडर रूट टी टू जो आहे तो 1.69 टाइम्स ओरिजिनल आहे, डिवाइडेड बाय ओरिजिनल तर टीच आहे, टी टी कॅन्सल होईल, 1.69चा स्क्वेअर रूट 1.3 असतो. आता क्रॉस मल्टीप्लाय करा, सो इफ यू क्रॉस मल्टीप्लाय तर काय येईल बघा, एन प्लस नाईन इज 1.3 एन, अँड फर्दर सॉल्विंग इट 0.3 एन इज 9, एन इज इक्वल टू 90/3 दॅट इज 30 हर्ट्स. सो ओरिजिनल फ्रिक्वेन्सी ऑफ दी वायर इज 30 हर्ट्स, आधीची फ्रिक्वेन्सी. नेक्स्ट क्वेश्चन अजूनही आपण 2019 आहे. स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन तुम्हाला दिलं आहे, वाय इक्वल्स टू 0.04 कॉस पाय एक्स साईन 50 पाय टी. लक्षात ठेवा, एक्स बरोबर असतो के आणि टी बरोबर असतो ओमेगा. ठीक आहे, आता तुम्हाला काय विचारलं बघा, स्टेशनरी वेव्हचा ॲम्प्लिट्यूड काय असेल, 0.02 तर नसेल कारण की ॲम्प्लिट्यूड दिसतो इथं स्टेशनरी वेव्हचा. बरं, इंडिव्हिज्युअल वेव्हचा असतं तर बरोबर आहे ॲम्प्लिट्यूड. इथे बघा, आता के ची व्हॅल्यू काय असते सगळ्यांना माहिती आहे, 2π/λ. पाय पाय गेला, लॅमडाची व्हॅल्यू 2 मीटर. अरे 2 मीटर दिसते की लॅमडाची व्हॅल्यू इथे डायरेक्टली, सिम्पल, लॅमडाची व्हॅल्यू 2 मीटर आहे. सो आन्सर इज लॅमडा इज इक्वल टू 2 मीटर इज द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, नेक्स्ट परत एकदा आला आहे प्रश्न जो 2019 आहे. काय म्हणले, स्ट्रेच वायर इज स्ट्रेच्ड, किती लेंथ आहे 260 सेंटीमीटर, अँड इट इज सेट इन टू व्हायब्रेशन, आणि त्याला 3 सेगमेंटमध्ये डिवाइड केलं आहे ज्याच्या फ्रिक्वेन्सीज आहेत 2:3:4. जर फ्रिक्वेन्सीज 2:3:4 असतील तर लेंथचे रेशो काय पाहिजे, लेंथचे रेशो पाहिजे 1:2, 1:3, 1:4. आणखी एन एल एन इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू एल, हे आपण शिकलो लॉ ऑफ स्ट्रिंगमध्ये, एका वायरमध्ये टेन्शन सेम असणार आहे. सो एन इज इन्वर्सली प्रपोर्शनल टू एल. सो जर एन फ्रिक्वेन्सीजचे रेशो 2:3:4 असतील तर लेंथचे रेशोज कसे असतील, 1:2, 1:3, 1:4. बरोबर, तर 1:2:1 ला एल सी एम जर काही मी 12 मल्टीप्लाय केलं तर तुम्हाला काय मिळेल, ते 6:4:3. 12 मल्टीप्लाय केलं, एल सी एम 12 आहे ना, 2, 3 आणि 12 एल सी एम 12 आहे, 12 पूर्ण इक्वेशन मल्टीप्लाय केलं तर दिस इज ॲज गुड एज दिस 6, 4 आणि 3. आणि एकदा तुम्हाला हे मिळालं तर मला सांगा 260 कशा नंबरमध्ये मी डिवाईड करू तर मला हे उत्तर मिळतील. तर मी काय अज्युम करतो की लेट अस से 6x पहिली लेंथ असेल, 4x दुसरी लेंथ असेल आणि 3x तिसरी लेंथ असेल, तर यांची ॲडिशन शुड बी 260, यांनी मला मिळेल एक्सची व्हॅल्यू. आणि सॉल्व्ह करा, 13x इज इक्वल टू 260, एक्स इक्वल टू 20, म्हणजे 20 × 6 तर पहिली लेंथ 120 पाहिजे, 4 × 20 दुसरी 80 पाहिजे आणि तिसरी शुड बी 60. 120, 80 आणि 60 कॉमन सेन्स आहे, ऑप्शन्स सगळे 80, 60 आणि 120 होते, बट ऑर्डर तुम्ही नुसता चेक केला तरी उत्तर मिळणार 6, 4 आणि 3. डिक्रीजिंग ऑर्डर कोण आहे, ऑब्व्हियसली पहिलाच डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये होता, बाकी कोणीच डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये नव्हतं. सो इथे सॉल्व्ह करायची गरज नव्हती ॲक्च्युली, बट तरी जर क्वेश्चनमध्ये वेगवेगळे ऑप्शन दिले असतील तरी तुम्हाला जमलं पाहिजे. हा बघा, अ स्ट्रेच स्ट्रिंग बोथ दी एंड्स, द स्ट्रेच स्ट्रिंग फिक्स्ड ॲट बोथ दी एंड्सला एम मोड्स आहेत. किती मोड्स आहेत, एम नोड्स आहेत. आणि लक्षात ठेवा, फिक्स्ड जेव्हा असते ना, जेवढे नोड्स असतात त्याच्यापेक्षा एक अँटीनोड कधी पण कमी असतो. सो अँटीनोड्स किती असतील, मग अँटीनोड्स असतील m-1. कसं ओळखलं मी, तर स्टार्टिंगलाच बघा ना, स्टार्टिंगलाच 2 नोड्स असतात आणि 1 अँटीनोड असतो. नंतर काय होतं, डायरेक्टली नोड्स 3 बनतात, अँटीनोड मात्र 2 बनतात, 1 कमी असतो. सो m नोड्स असतील तर m-1 अँटीनोड्स असतील, आणि जेवढ्या अँटीनोड्स तेवढे लूप्स असतील, म्हणजे या वायरवरती एवढे सगळे लूप्स आहेत. तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, स्ट्रिंगची लेंथ काय, तर मी काय करता येईल, मला जेवढे अँटीनोड्स आहेत तेवढे लूप्स आहेत, तेवढे लूप्सची लेंथ काय असते, एका लूपची लेंथ λ/2 असते, λ/2. तर मला λ/2 एवढ्या लूप्सला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल वायरवरती 4 लूप्स असतील,
तर ही लेंथ किती असणार आहे, तर एक लूपची लॅमडा बाय टू, या लूपची लॅमडा बाय टू, या लूपची लेंथ लॅमडा बाय टू, या लूपची लेंथ लॅमडा बाय टू, असं करून पूर्ण लेंथ ऑफ वायर मिळेल मला. म्हणजे मी बेसिकली काय केले, लॅमडा बाय टूला फोरने मल्टिप्लाय केले, जेवढे नंबर ऑफ लूप्स आहेत त्यांनी मल्टिप्लाय केले. सो तेच इथे करतो मी, नंबर ऑफ लूप्सने मल्टिप्लाय करायचे, म्हणजे जेवढे अँटी नोड्स आहेत. सो आन्सर ह्याच्यातनं मॅच होणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं, जर तुम्हाला नाही सुचलं, सर नाही समजलं आम्हाला काय करायचं, तर मी सांगतो काय करायचं. एक एमची एक व्हॅल्यू अज्युम करून टाकायची. चल, आपल्याला सगळ्यात बेसिक केस माहिती आहे ना, काय माहिती आपल्याला सगळ्यात बेसिक केस, सगळ्यात पहिली केस की जिथे दोन नोड्स असतात. मग जर काही अ स्ट्रिंग इज फिक्स्ड ॲट बोथ दी एंड्स अँड इट हॅज एम नोड्स, म्हणजे एमची व्हॅल्यू दोन घेतली मी, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला समजेल अरे अँटी नोड तर वन आहे, मध्ये एक. आता मला सांगा लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे, तुम्हीच सांगा मला लेंथ ऑफ स्ट्रिंग किती आहे. तर दोन अँटी नोडमध्ये डिस्टन्स लॅमडा बाय टू आहे, लॅमडा बाय टू लेंथ आहे, बरोबर ना. सो मला सांगा असं कुठलं ऑप्शन आहे जिथं मी एमची व्हॅल्यू टू टाकलं तर मला लेंथ ऑफ स्ट्रिंग लॅमडा बाय टू मिळणार आहे. एमची व्हॅल्यू टू टाकून लॅमडा बाय टू कुठे येतं आहे चेक करा. तर आन्सर फक्त सी मॅच होईल. पहिल्यामध्ये टाकून काय उत्तर, झिरो, शक्यच नाही. दुसऱ्यामध्ये टाकून काय उत्तर येईल, थ्री बाय टू लॅमडा, नाही, लॅमडा बाय टू आन्सर यायला पाहिजे. सीमध्ये लॅमडा बाय टू येतं आहे आणि डीमध्ये नुसता लॅमडा येतं आहे. सो आन्सर सी इज करेक्ट. सो या केसमध्ये मी सॉल्व्ह करत न बसता एक स्पेशल केस घेतली एमची. ओके, सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, इन फंडामेंटल मोड टाइम रिक्वायर्ड फॉर द साऊंड वेव्ह टू रीच फ्रॉम द क्लोज्ड एंड टू द ओपन एंड इज टी सेकंड्स. म्हणजे हा क्लोज्ड पाईप आहे, इथून इथे जाण्यासाठी फंडामेंटल मोडमध्ये इथून इथे जाण्यासाठी टाईम टी घेतो आहे. सगळ्यांना माहिती ही लेंथ एल असेल समजा आणि वेलॉसिटी व्ही असेल, तर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईमच्या फॉर्म्युलेने मला बेसिकली लेंथ ऑफ द पाईप कॅल्क्युलेट करता येईल, व्ही टी. चला ठीक आहे, लेंथ मिळाली. विचारले की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन काय असेल, तर फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेशन काय असतं, व्ही बाय फोर एल असतं. ठीक आहे ना, मग एलची व्हॅल्यू काय, अरे एलची व्हॅल्यू आपण आत्ताच कॅल्क्युलेट केली आहे. एलची व्हॅल्यू काय आहे, फोर इंटू व्ही टी, व्ही व्ही कॅन्सल होऊन जाईल. सो वन बाय फोर टी राहील, ज्याला मी 40 रेस टू मायनस वन लिहू शकतो. दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन, व्हेरी सिम्पल क्वेश्चन. ओके, 2019चा, लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. 2019 अजून एक क्वेश्चन आलेला, टू पाईप्स ऑफ डिफरंट लेंथ्स, एल वन लेंथ, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन वन, अनदर पाईप फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन टू, लेंथ एल टू, टू ओपन पाईप्स, दोन्ही पाईप्स ओपन आहेत आणि दोघांना एन टू एन जॉईन केलं. आता जर मी त्यांना जॉईन केलं तर हा मोठा पाईप बनेल, राईट. हा मोठा पाईप जो असेल त्याची लेंथ काय असेल, एल वन प्लस एल टू असेल आणि त्याची फायनल फ्रिक्वेन्सी असेल एन, लेट असेल. ती कशी कॅल्क्युलेट करू शकतो मी, तर व्ही बाय टू एलनी कॅल्क्युलेट करू शकतो, बिकॉज तोच तर फॉर्म्युला आहे. मला काय विचारले, दोन दोन पाईप आहेत एन वन एन टू फ्रिक्वेन्सीचा, एल वन एल टू दोघांना जॉईन केल्यावरती मोठा जो पाईप बनतो त्याची फ्रिक्वेन्सी काय, त्याची फ्रिक्वेन्सी कशी काढणार, वेलॉसिटी तर सेम राहील, डिवायडेड बाय टू टाईम्स त्याची लेंथ. बट अरे लेंथ किती आहे त्याची, एल वन प्लस एल टू आहे, बरोबर का नाही. आता एल वन एल टूची व्हॅल्यू मला ह्यांच्या डेटावरनं मिळणार, या दोघांमधल्या रिलेशनमधनं मिळणार. तर मला माहिती आहे एन वन हा व्ही बाय टू एल वन आहे आणि एन टू व्ही बाय टू एल टू आहे. सो यातनं एल वन आणि एल टूची व्हॅल्यू नीट बघा काय येईल, एल वनची व्हॅल्यू येईल व्ही बाय टू एन वन, हा वरती जाईल आणि हा खाली येईल, आणि तसंच एल टू काय बनेल, व्ही बाय टू एन टू. हे दोन्ही व्हॅल्यूज टाकले इथे मी जर काही, तर v डिवायडेड बाय टू टाईम्स v बाय टू एन वन प्लस एल टू कोण आहे, व्ही बाय टू एन टू. हा टू, हा टू आणि हा टू कॅन्सल होऊन जाईल, हा v आणि हा v पण कॅन्सल होऊन जाईल आणि काय राहील, वन अपॉन वन बाय एन वन प्लस वन बाय एन टू. नीट क्रॉस मल्टीप्लाय करा, उत्तर येईल एन वन एन टू वन एन वन प्लस एन टू, दॅट्स इट. उत्तर तुमचं बीटा आहे. खूप सिंपल क्वेश्चन आहे, असाच क्वेश्चन 2010 2011 इवन 2016 2017 कुठेतरी विचारला आहे, जिथं एक ओपन एक क्लोज्ड होता. मग तिथे थोडासा उत्तरामध्ये फरक पडतो, एक v बाय फोर एल घ्यावा लागतं क्लोज्ड एंडसाठी. इथे सिम्पल क्वेश्चन होता, दोन्ही ओपन पाईप्स होते, दोन्हीच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज सिम्पली काढता येईल आणि मग जॉईन केल्यावरती मोठा पाईप बनेल त्याची फ्रिक्वेन्सी या फॉर्म्युलेने काढता येईल. सो क्वेश्चन इज नॉट डिफिकल्ट, दिस वन वॉज व्हेरी सिम्पल. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. अ पाईप क्लोज्ड ॲट वन एंड हॅज लेंथ ऑफ 83 सेंटीमीटर्स, नंबर ऑफ पॉसिबल नॅचरल फ्रिक्वेन्सीज विच लाय बिलो 1000 हर्ट्स, 1000 आधी किती फ्रिक्वेन्सीज आहेत. चला फंडामेंटल तरी काढू आपण, फंडामेंटल व्ही बाय फोर एल असते 332,
बाय 4 एल किती रे 83 म्हणजे 0.83 झालं. आणि जर तुम्ही ह्याला नीट सॉल्व केलं तर तुम्हाला उत्तर येईल 332 डिवायडेड बाय 83 फोर जा 332 असतं. 84 जा 320 आणि 34 जा 12 320 प्लस 12 332 बट हा पॉईंटमध्ये आहे सो त्यामुळे त्याचं उत्तर 3.32 येईल. बरोबर ना, 0.83 आहे ना तो 83 सेंटीमीटर आहे. त्यामुळे मी पहिली गोष्ट कॅल्क्युलेट केली की त्या क्लोज्ड पाईप आहे त्याची मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढून घेतली आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येणार आहे 100 हर्ट्स. एकदा फंडामेंटल मिळाली तुम्हाला तर तुम्हाला माहिती आहे फंडामेंटलचे सगळे ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट, 300 प्रेझेंट, 500 प्रेझेंट, 700 प्रेझेंट, 900 प्रेझेंट, 1100 प्रेझेंट. पण आपल्याला बिलो 1000 विचारले, बिलो 1000 कोणकोण प्रेझेंट आहे? 1, 2, 3, 4 आणि 5 फाईव्ह फ्रिक्वेन्सीज आर प्रेझेंट बिलो 1000 हर्ट्स जे नॅचरली ऑसिलेट होऊ शकतात, रेझोनेट होऊ शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नाव वी हॅव कम्प्लिटेड 2019 पर्यंतचे क्वेश्चन, आता 18 क्वेश्चन. एन नंबर ऑफ वेव्स आर प्रोड्यूस्ड इन अ स्ट्रिंग ऑफ एन नंबर ऑफ वेव्स आर प्रोड्यूस्ड इन अ स्ट्रिंग इन 0.5 सेकंड्स. 0.5 सेकंडमध्ये एन वेव्स, बरोबर. तर नाव म्हणजे बेसिकली एका सेकंडला किती वेव्स बनतील? 0.5 सेकंडला जर काही एन वेव्स बनत असतील तर एका सेकंडला डबल करा, 2n वेव्स बनतील. म्हणजे ही फ्रिक्वेन्सी झाली, फ्रिक्वेन्सी आहे 2n. ठीक आहे. नाव इफ द टेन्शन इज डबल्ड, अज्युम लेंथ आणि सगळं कॉन्स्टंट ठेवलं, तर नंबर ऑफ वेव्स 0.5 सेकंडमध्ये आता किती बनतील, म्हणजे परत एकदा फ्रिक्वेन्सी किती होईल? आधी फ्रिक्वेन्सी n असेल तर जर तुम्ही टेन्शनला डबल केलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेन्शन, सो फ्रिक्वेन्सी विल बिकम √2 टाइम्स. आणि √2 टाइम्स म्हणजे आधी जर काही एन वेव्स बनत होत्या 0.5 सेकंडमध्ये तर आता √2 × n एवढ्या वेव्स बनतील 0.5 सेकंडमध्ये. ही बेसिकली फ्रिक्वेन्सी आहे. 0.5 सेकंडमध्ये एन वेव्स बनतात म्हणजे काय? इनडायरेक्टली फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला. सो तेवढ्याच टाईममध्ये आता √2 टाइम्स वेव बनतील कारण की टेन्शन √2 टाइम्स झालं आहे. बिकॉज टेन्शन डबल केल्यावरती रूटचा फॅक्टर येतो ना, टेन्शन इज मेड डबल, सो फ्रिक्वेन्सी विल बिकम √2 टाइम्स. दिस वॉज द क्वेश्चन 2018. चला 18 अजून एक क्वेश्चन. अ स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन फिफ्थ ओवरटोन. कुठल्याही स्ट्रिंगसाठी लक्षात ठेवा, ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, सो फिफ्थ ओवरटोन बिकम्स सिक्स्थ हार्मोनिक. आठवते का? केथ ओवरटोन इज के प्लस वन हार्मोनिक, म्हणजे फिफ्थ ओवरटोन इज सिक्स्थ हार्मोनिक. सिक्स्थ हार्मोनिक म्हणजे स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन सिक्स लूपमध्ये व्हायब्रेट होती आहे स्ट्रिंग. आणि जर ते 2.4 मीटर्स अपार्ट आहेत, स्ट्रिंग इज व्हायब्रेटिंग इन द फिफ्थ ओवरटोन बिटवीन टू सपोर्ट्स 2.4 मीटर्स अपार्ट, तर डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड आणि अँटी नोड. चला नोड आणि अँटी नोडमध्ये कसं काढता येईल? चला एक लूपचा तरी डिस्टन्स काढून घेऊ आपण. 6 लूपचा 2.4 आहे तर एक लूपचं किती असेल? 0.4. कॉमन सेन्स आहे, 2.4 सहा लूपने डिवाइड केलं मी तर हे झालं एका लूपचं डिस्टन्स. एक लूप म्हणजे नोड आणि नोडमधलं डिस्टन्स. बट ते नाही विचारलं आपल्याला, आपल्याला विचारलं आहे नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स, म्हणजे हे डिस्टन्स ते त्याच्याही अर्धा असेल, म्हणजे 0.2 असेल नोड आणि अँटी नोडमधलं डिस्टन्स. दिस इज हाऊ यू सॉल्व द क्वेश्चन. बघा 18, 17 सोपे बनायला लागले आहेत प्रश्न. 17 जाऊ आपण. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ एअर कॉलम विच इज क्लोज्ड ॲट वन एंड पाईप आहे, त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे 100 हर्ट्स. इफ द सेम पाईप इज ओपन ॲट बोथ हँड्स, हाच पाईप जर काही ओपन ॲट बोथ हँड असता, नुसता ओपन करून टाकला, तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी डायरेक्टली डबल होऊन जाईल. ही होऊन जाईल त्याची. आता तुम्हाला विचारलं आहे द फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस्ड आर, जर हा पाईप ओपन असता, तो ओपन असता तर असं झाला असता तो, तर त्यांनी कोणते कोणते फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस केले असते? 200, 400, 600, 800 हे फ्रिक्वेन्सीज प्रोड्यूस केले असते. तुम्हाला हे नाही विचारलं क्लोज्ड असताना कुठले कुठले बनवले असते. क्लोज्ड असताना त्यांनी 100, 300, 500, 700 बनवले असते. बट बघा ना प्रश्न, इफ द सेम पाईप इज ओपन ॲट बोथ हँड्स, तर मात्र फ्रिक्वेन्सी 100 डायरेक्टली काय होऊन जाईल? 200 होऊन जाईल. आणि 200 झाल्यामुळे आता 200, 400, 600, 800 अशा उत्तर येणार आहेत. डी आन्सर याचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अ सोनोमीटर एक्सपेरिमेंटमध्ये लेंथ ऑफ द वायर इज एल अँड इट इज इन द सेकंड ओवरटोन, परत एकदा ओवरटोन आला आहे, आणि स्ट्रिंगमध्ये ओवरटोन केथ ओवरटोन इज
द व्हेरी नेक्स्ट हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन थर्ड हार्मोनिक आहे. थर्ड हार्मोनिक म्हणजे तीन लूप, एक दोन तीन. तर ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन इज मॅक्सिमम कुठे कुठे, हा आपण झिरो पकडू तर इथे मॅक्सिमम, इथे मॅक्सिमम, इथे मॅक्सिमम, बरोबर. चला पहिली गोष्ट, तर मला काय करावं लागेल, ही अख्खी लेंथ ऑफ द वायर एल आहे तर बरोबर मध्ये आहे म्हणजे एल बाय टूला तर मला मिळणारच आहे फिक्स, ही गॅरंटी आहे मला. त्यानंतर मला हे डिस्टन्सेस कसे काढता येतील तर सांगतो मी तुम्हाला. काय करू आपण, ही अख्खी जी आहे वायर लेंथ एलची त्याला तीन पार्टमध्ये डिवाइड करू, म्हणजे एव्हरी लूप विल बी एल बाय थ्री, मधला एल बाय थ्री आणि एंडचा एल बाय थ्री, ठीक आहे. मग त्या एल बाय थ्रीमध्ये पण हा हाफ पार्ट आहे ना, एल बाय थ्रीचाही अर्धा एल बाय सिक्स असतो. सो एल बाय सिक्सला पहिला मॅक्सिमम आहे, एल बाय टूला दुसरा मॅक्सिमम आहे. एल बाय सिक्सला पहिला कुठे दिसतो आहे रे, अरे डी ऑप्शन एकच आहे, एल बाय सिक्स, एल बाय टू, फाईव्ह एल बाय सिक्स, हा शेवटचा फाईव्ह एल बाय सिक्स असणार आहे. कारण की पूर्ण एल मायनस मी एल बाय सिक्स केलं तर मला फाईव्ह एल बाय सिक्स येणार. सो या या लेन्सला मॅक्सिमम असणार आहेत व्हायब्रेशन्स. ओके, दिस इज हाऊ यू नीड टू सॉल्व द क्वेश्चन. तुम्हाला फिगर्स ड्रॉ केले की इझी होऊन जातं सगळं सॉल्विंग. बघू पुढचा जमतो आहे का. टू युनिफॉर्म वायर्स ऑफ सेम मटेरियल आर व्हायब्रेटिंग अंडर सेम टेन्शन. मटेरियल सेम म्हणजे डेन्सिटी सेम, टेन्शन सेम म्हणजे टी सेम. इफ द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर, वा फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द फर्स्ट वायर इज इक्वल टू सेकंड ओव्हरटोन ऑफ सेकंड वायर. फर्स्ट ओव्हरटोन ऑफ फर्स्ट वायर काय असतो, टू टाइम्स त्याची फ्रिक्वेन्सी. आणि सेकंड ओव्हरटोन ऑफ सेकंड वायर काय असतो, सेकंड ओव्हरटोन म्हणजे थर्ड हार्मोनिक, थर्ड टाइम त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, असा रिलेशन असेल. तर रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाईस देन व्हॉट विल बी द लेंथ. चला तुम्हाला इनडायरेक्टली त्यांनी ह्या कंडिशनवरून काय दिलं आहे सांगतो मी तुम्हाला. तुम्हाला एन वन बाय एन टू ची व्हॅल्यू देऊन टाकली आहे, थ्री बाय टू आहे बघा, है ना. ह्या कंडिशनने तुम्हाला इनडायरेक्टली काय सांगितलं आहे की एन वन बाय एन टू थ्री बाय टू. आता तुम्ही काढा लेंथ बद्दल, सो मी हे इरेज करतो सगळं, ठीक आहे. आय विल इरेज एव्हरीथिंग. म्हणजे मला एन वन बाय एन टू मिळालं आहे, दॅट इज थ्री बाय टू, नो प्रॉब्लेम. आणि आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सगळ्यांनाच माहिती आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ स्ट्रिंगचा फॉर्म्युला काय, वन अपॉन टू एल, इट इज वन अपॉन टू एल अंडर रूट टी बाय एम. आणि सिन्स या मासला मी काय लिहू शकतो, पाय आर स्क्वेअर रो, आपण बघितलं आधीच. आणि हे नीट सॉल्व केलं तर टेन्शन सेम आहे, डेन्सिटी सेम आहे, मटेरियल सेम असल्यामुळे, सो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ अँड रेडियस. सो लेंथ कॅन बी रिटन ॲज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एन आणि रेडियस. झालं ना, मग लेंथचा रेशो विचारला, रेशो ऑफ द लेंथ ऑफ द फर्स्ट टू द सेकंड वायर इज एन टू बाय एन वन आर टू बाय आर वन. टाका फक्त डेटा, एन टू बाय एन वन काय, ह्याच्या उलटा आहे तो, टू बाय थ्री आहे. आणि आर टू बाय आर वन काय, तर रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज ट्वाईस द सेकंड वायर. म्हणजे आर टू बाय आर वन काय, आर टू बाय आर वन आहे वन बाय टू, वन बाय टू, टू टू गेला, उत्तर काय राहिलं, वन बाय थ्री. सिम्पल आन्सर इज वन इज टू थ्री फॉर दिस क्वेश्चन. आता खूप कमी प्रश्न राहिले आहेत, सतरा आणि मग सोळा. द क्लोज्ड अँड ओपन पाईप हॅव सेम लेंथ. वा क्लोज्ड पाईप आणि ओपन पाईप यांची लेंथ सेम आहे. वेन दे आर व्हायब्रेटिंग सायमल्टेनियसली इन द फर्स्ट ओव्हरटोन दे प्रोड्यूस थ्री बीट्स. चला करू सॉल्व. हा प्रश्न 19 पण आला होता, थोडासा चेंज केला आहे त्यांनी हा क्वेश्चन. फक्त मला सांगा, हे दोघं जर काही फर्स्ट ओव्हरटोनमध्ये व्हायब्रेट करत असतील तर याचा फर्स्ट ओव्हरटोन काय असेल, ओपन पाईपचा सेकंड हार्मोनिक असेल. आणि याचा फर्स्ट ओव्हरटोन काय असेल, थर्ड हार्मोनिक असेल, कारण की त्याच्यामध्ये ऑड प्रेझेंट असतात. आणि याच्यामध्ये कोण मोठा असेल, कॉमन सेन्स वापरा, कोण मोठा असेल, तर हा मोठा असेल. बघा कॅल्क्युलेट करून दाखवतो, थ्री व्ही बाय फोर एल, टू व्ही बाय टू एल, टू टू कॅन्सल, थ्री बाय फोर म्हणजे व्ही बाय एल, ह्याचं उत्तर आलं व्ही बाय एल, आणि ह्याचं उत्तर आलं पॉईंट सेवन फाईव्ह व्ही बाय एल. सो व्ही बाय एल मोठा आहे ना, सो ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी मोठी आहे. सो मोठी फ्रिक्वेन्सी मायनस छोटी फ्रिक्वेन्सी, ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी मायनस क्लोज पाईपची फ्रिक्वेन्सी प्रोड्यूसेस थ्री बीट्स. सो यावरनं मला व्ही बाय एलची व्हॅल्यू मिळणार आहे. बघा नीट सॉल्व करून दाखवलं जर काही, तर वन मायनस पॉईंट सेवन फाईव्ह इज झिरो पॉईंट टू फाय, म्हणजे वन बाय फोर, व्ही बाय एल इज थ्री,
म्हणजे वी बाय एलचं उत्तर आलं 12. ठीक आहे, 12 उत्तर आलं. आता बघा, लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 आणि क्लोज्ड पाईप इज मेड 3 times. आता त्यांनी चेंज काय केलं आहे, तर हे मी सगळं इरेज करतो आहे बिकॉज आपल्याला जे पाहिजे ते मिळालं आहे. लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3. लेंथ ऑफ ओपन पाईप 1/3 केली ना तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय बनेल रे, व्ही बाय 2 L/3, म्हणजे 3/2 V/L बनेल, फंडामेंटल बनेल त्याची. आणि ह्याची फंडामेंटल काय बनेल, तर क्लोज पाईपची लेंथ इज मेड 3 times. सो क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/4L असती, बट लेंथ 3 times केल्यामुळे V/12L बनेल. आणि नाव इफ द लेंथ ऑफ ओपन पाईप इज मेड 1/3 आणि क्लोज पाईपची लेंथ इज मेड 3 times, द नंबर ऑफ बीट्स प्रोड्यूस्ड विल बी किती असणार आहे. आता तुम्हाला हे नाही विचारले त्यांनी की कुठल्या मोडमध्ये, फंडामेंटलच्याच नंबर ऑफ बीट्स का फर्स्ट ओव्हरटोनचे फंडामेंटल बीट्स. लेटस ट्राय फंडामेंटलचे बीट्स काढून बघू आपण, फंडामेंटलमध्ये किती बीट बनवत आहेत ते. तर फंडामेंटलमध्ये ते किती बीट बनवतील, 3/2 V/L मायनस V/12L, याला 6 मल्टिप्लाय करावं लागेल 6. असं केल्याने 18V मायनस V 17V बाय 12L बनेल आणि V/12चं उत्तर आहे 12. 12 कॅन्सल, 17 bits बनवतील, 17 bits. सो हा क्वेश्चन जो विचारलेला हा थोडासा इनकम्प्लीट होता की त्यांनी विचारलं की नंबर ऑफ बीट्स कधी पण फंडामेंटल मोड्समध्ये व्हायब्रेट होताना का, तर येस फंडामेंटलला मॅच झाला आन्सर. मी फर्स्ट ओव्हरटोनला कॅल्क्युलेट करायला गेलो असतो तर मे बी आन्सर मॅच नाही होणार आहे. ठीक आहे, सो हा ट्रायल अँड एररने मी सॉल्व्ह केला की फंडामेंटललाच आन्सर येऊन गेले. सो असं अज्युम करू की आपल्याला गेस वर्क नाही म्हणता येणार, इनकम्प्लीट क्वेश्चन होता अँड वी हॅव सॉल्व्ड इट फॉर फंडामेंटल ओनली. सो दिस वॉज स्लाइटली ट्रिकी क्वेश्चन, हा थोडासा डिफिकल्ट होता, एक्झाम एन्व्हायरमेंटमध्ये सॉल्व्ह होईल का ह्याची काही गॅरंटी नाही आहे. सो असे क्वेश्चन दिसले ना कधी स्किप करायचे, पुढे जायचं, आधी सोपे सॉल्व्ह करायचे अँड देन शेवटी येऊन जाऊन या क्वेश्चनला मार्क करायचे. आता 16, एंड करेक्शन ऑफ ओपन पाईप. ओपन पाईपचा एंड करेक्शन 0.8 cm आहे. ठीक आहे, 0.8 cm एंड करेक्शन असेल तर एंड करेक्शन ओपन पाईपचा 2E असतो. सो ई किती झाला, 0.4 cm. आणि मग ई किती असतो, 0.3D असतो, 0.4 cm. सो 0.3/0.4 किती येईल रे, 4/3 cm येईल ना डायमीटर. आणि डायमीटर नाही, रेडियस पाहिजे, डायमीटर 2R असतो. सो रेडियस किती येईल, 2/3 cm. सो 2/3 cm ऑप्शन बीटा इज द करेक्ट चॉईस. सिम्पल क्वेश्चन होता, एंड करेक्शन ऑफ ओपन पाईप वॉज गिवन आणि एंड करेक्शन ऑफ ओपन पाईप सगळ्यांना माहिती आहे, दोन्हीकडनं ई आणि ई असतो, सो 2E असतो. When open pipe is closed from one end, then third overtone of the closed pipe is higher in frequency. बघा रे क्वेश्चन सेम रिपीट होत आहेत, तिथे पण असाच क्वेश्चन होता, higher than 100 Hz, इथे higher by 150 Hz. When open pipe is closed at one end, then third overtone of closed pipeची frequency एवढी असते आणि त्याचा थर्ड ओव्हरटोन असतो 7th harmonic, 2K+1 हा 7th harmonic, म्हणजे थर्ड ओव्हरटोन इज हायर बाय 150 देन सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप. आता ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन ऑफ ओपन पाईप कोण असेल, तर ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ही आहे आणि त्याचा सेकंड ओव्हरटोन कोण असेल, 3rd harmonic, म्हणजे 3V/12L. याच्यापेक्षा हा मोठा आहे, कितीनी मोठा आहे, 150 सो याच्या 150 ॲड करू तर आता इक्वल झालेले. तुम्हाला विचारले व्हॉट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप, तर यातनं आपल्याला V/L ची व्हॅल्यू मिळणार आहे, त्याच्यातनं काढता येईल. चला लेट्स सॉल्व इट. हा इथे घेऊ, 7V/4L मायनस 3V/2L इज इक्वल टू 150. बघा मी याला 2 ने मल्टिप्लाय करतो. असं केल्याने काय होईल, 7/4 मायनस 6/4 दॅट इज 1/4 V/L इज इक्वल टू 150. आपल्याला विचारले ओपन पाईपची फंडामेंटल काय असेल, V/12L असेल, पण इथं V/4L मिळालं आहे मला, तर मी काय करतो त्या 4L मधला 2 इथंच राहून देतो, उरलेलं 2 पलीकडे ढकलतो. तो पलीकडे गेला तर हा बनेल 300 अँड देअरफोर V/12L इज 300 Hz. दिस इज अवर आन्सर. क्वेश्चन्स रिपीट होत आहेत गाईज, क्वेश्चन्स रिपीट होतात जस्ट बाय चेंजिंग द डेटा, सो यू मस्ट बी फॅमिलियर विथ ऑल PYQs. नेक्स्ट 2016 क्वेश्चन,
टू स्ट्रिंग्स ए एंड बी हैव सेम मटेरियल सेम टेंशन, मटेरियल म्हणजे डेन्सिटी, टेंशन म्हणजे टी, रेडियस ऑफ फर्स्ट वायर इज डबल दॅन दॅट ऑफ रेडियस ऑफ सेकंड वायर, ट्रान्सवर्स वेव ट्रॅव्हल्स इन ए अँड त्याची स्पीड इज बी ए अँड दॅट ऑफ बी इज बी बी. द क्वेश्चन इज व्हॉट इज व्ही ए बाय व्ही बी. ठीक आहे, वी नो दॅट व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो अंडर रूट टी बाय एम, विच इज अंडर रूट टी बाय पाय आर स्क्वेअर रो. डेन्सिटी सेम, टेन्शन सेम, पाय सेम, आय कॅन से व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू रेडियस. आर स्क्वेअर बाहेर आला, सिम्पली मग काय लिहिता येईल मला, आर बी बाय आर ए लिहिता येईल. ह्यात काय उघड आहे? आणि आर बी बाय आर ए काय रे? आर ए बाय आर बी टू इज टू वन आहे, तर आर बी बाय आर ए वन इज टू टू येणार आहे. सो आन्सर इज वन इज टू टू. सिम्पल आहे, स्पीडचा फॉर्म्युला अंडर रूट टी बाय एम वापरला मी, आणि मास खालचा लिनियर डेन्सिटी जो होता त्याला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी टाकला, एरिया इंटू डेन्सिटी, आणि एरियामधला पाय आर स्क्वेअरचा रेडियस बाहेर काढला, बाकी सगळं कॉन्स्टंट आहे. सो व्हेलॉसिटी हा रेडियस ऑफ द वायरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल दिसला आपल्याला. ओके, सो दिस क्वेश्चन, आय होप दिस इज द लास्ट क्वेश्चन ऑफ 2016. वायर हॅज गॉट टेन्शन ऑफ 225 न्यूटन, इट प्रोड्युसेस 6 बीट्स पर सेकंड विथ अ ट्युनिंग फोर्क. वेन द टेन्शन इज चेंज्ड बाय 256, चेंजेस टू, नॉट चेंजेस बाय, नाही चेंजेस टू, म्हणजे आधीचं टेन्शन एवढं आहे तर नवीन टेन्शन किती आहे 256, तर सेम ट्युनिंग फोर्क बरोबर बीट्स सहाच राहतात, बीट्स सहाच राहतात. म्हणजे आधी जर काही ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी एन असेल त्यावेळेस तो वायर बरोबर 6 बीट्स बनवत होता, म्हणजे वायरची फ्रिक्वेन्सी 6 कमी असली पाहिजे. असं का? कारण की ज्यावेळेस आपण टेन्शन वाढवू त्यावेळेस वायरची फ्रिक्वेन्सी वाढेल. मी तुम्हाला दाखवतो फिगरमध्ये, बघा ही वायर आहे, या वायरवरती टेन्शन T1 आहे 225, ह्याची फ्रिक्वेन्सी एन आहे ट्युनिंग फोर्कची, आणि हा ह्याच्याबरोबर 6 बीट बनवतो आहे, म्हणजे ह्याची फ्रिक्वेन्सी एन मायनस किंवा प्लस 6 पाहिजे, बट मायनस 6च बरोबर आहे. का सांगतो मी? कारण की ह्याला जेव्हा टेन्शन वाढवलं आपण त्यावेळेस अजून एकदा 6 बीट बनवत आहेत, परत 6 बीट कसं बनवेल तर ह्याच्यापेक्षा 6 आता वरती गेला असेल तो. म्हणजे टेन्शन वाढवल्यावरती फ्रिक्वेन्सी वाढली पाहिजे, पण आधी मायनस 6 होती, आता वरती प्लस 6 गेला तो. सो आता काय येईल बघा उत्तर, आपल्याला इथं फॉर्म्युला वापरायचा आहे टेन्शन आणि फ्रिक्वेन्सीमध्ये. एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन, सो एन टू बाय एन वन इज टी टू बाय टी वन. सिम्पली मी जर काय वापरला एन टू बाय एन वन इज अंडर रूट टी टू बाय टी वन, तर काय उत्तर येईल? एन प्लस 6 अपॉन एन मायनस 6 इज इक्वल टू अंडर रूट 256 अपॉन 225. मुद्दामून परफेक्ट स्क्वेअर्स दिलेत, क्रॉस मल्टिप्लाय गेट दी आन्सर. 15 + 15n, 15 इंटू एन इज 15n, प्लस 90 इज इक्वल टू 16n मायनस 16 × 96. एन इज इक्वल टू किती आहे? 90 + 96 इज 186. 186 हर्ट्स इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन. दिस वॉज द लास्ट क्वेश्चन ऑफ टुडेज सेशन. इन द नेक्स्ट सेशन वी विल मीट विथ द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. दॅट्स इट फॉर टुडेज सेशन. थँक्स फॉर वॉचिंग.